राज्यात आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपाकडून मुख्यमंत्री फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली महाजनादेश यात्रा काढण्यात आली आहे. ही यात्रा आज पुण्यात येणार आहे. शहरातील विविध भागात ही यात्रा जाणार आहे आणि याच पार्श्वभूमीवर शहरातील 8 विधानसभा मतदारसंघातील भाजपा कार्यकर्त्यांनी मुख्यमंत्र्यांच्या स्वागताची जय्यत तयारी केली आहे आणि याचाच आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी आशिष तिवारी यांनी. पाहूयात. मुख्यमंत्री आज आपल्या कामाची पोचपावती देण्यासाठी सर्वसामान्य नागरिकांमध्ये महाराष्ट्रामध्ये जनादेश यात्रा काढतायत. आपण आज खडकवासला विधानसभा मतदारसंघाचा सकाळपासून आढावा घेतोय. इथूनच मुख्यमंत्री मार्गस्थ होऊन भोर वाई आणि साताऱ्याला आज या ठिकाणी सभा घेणार आहेत. सातारची त्यांची शेवटची सभा असेल. सर्व ठिकाणी त्यांच्या यात्रेचं जल्लोषात स्वागत होतं. आपण माझ्या मागे पाहू शकता प्रचंड प्रमाणामध्ये जनसमुदाय, जनसमुदायाच्या बरोबर लोकांचा सकारात्मक प्रतिसाद, ह्या सगळ्या गोष्टींवरती आज महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या जनादेश यात्रेचं या ठिकाणी स्वागत केलं जात आहे. माझ्यासोबत संघटन मंत्री रवी अनासपुरेही आहेत. आपण रवीजींशी या गोष्टीवरची संवाद साधणार आहोत की एकंदरीत काय जनादेश यात्रेचं एकंदरीत काय हेतू आहे ह्या ठिकाणी ह्याच बरोबर आपल्यासोबत पाटील साहेब आहेत. आपण पाटील साहेबांशी बोलूया. एकंदरीत काय सांगाल या महाजनादेश यात्रेची सुरुवात मुख्यमंत्री स्वतःच्या कामाची पोचपावती देण्यासाठी येत आहेत का? संपूर्ण महाराष्ट्रामध्ये माननीय मुख्यमंत्र्यांनी जी जनादेश यात्रा काढलेली आहे या जनादेश यात्रेमध्ये प्रचंड मोठ्या पद्धतीचं स्वागत जनता करते. या राज्यामध्ये गेल्या 5 वर्षामध्ये जे काम झालं या कामाचा एक पोचपावती म्हणून जनता आज त्यांच्यासमोर हजारो लाखोंच्या संख्येने रस्त्यावरती लोक उभं करून स्वागत करतायत. गेल्या 5 वर्षामध्ये जे काम केलं आहे हे काम आम्ही जनतेसमोर मांडून जनतेचा आशीर्वाद घेण्यासाठी सन्माननीय मुख्यमंत्र्यांची ही जनादेश यात्रा आहे. या जनादेश यात्रेमध्ये गेल्या 1 महिन्यापासून सातत्यानं संपूर्ण महाराष्ट्राभर महाराष्ट्राचा कानाकोपऱ्यामध्ये ही जनादेश यात्रामध्ये गेली आणि या जनादेश यात्रेमुळे असं लक्षात आलं आहे की आज काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अनेक नेते मंडळी रास्त्यावर शिल्लकच राहिलेली नाहीत. अनेक ठिकाणी अनेक लोक स्वागतासाठी स्वतःहून येत आहेत आणि या जनादेश यात्रेमुळं भविष्यामध्ये येणारी जी निवडणूक आहे या निवडणुकीमध्ये प्रचंड पद्धतीनं 250 पेक्षा जास्त सीट्स भारतीय जनता पक्ष निवडून आणेल. या ठिकाणी महाजनादेश यात्रेसाठी येत आहेत. उपस्थितांची मान्यवर लोकांची उपस्थिती आणि जास्त करून मतदारसंघामध्ये असणारा महिलांचा सहभाग याच्यावरून मुख्यमंत्र्यांची यशस्वी कुठेतरी कामाची पोचपावती दिसून येते आणि ह्या महाजन यात्रेची पूर्वतयारीला एकंदरीत काय नियोजन व्यवस्था होती, आपली यंत्रणा आपण कशी कामाला लावली आणि लोकांना काय संदेश द्याल? आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या महाजन यात्रेची सुरुवातीचं आम्ही स्वागत करतो. आज या ठिकाणी यात्रेचं स्वागत करत असताना प्रचंड प्रमाणात महिला वर्ग, तरुण वर्ग, युवक वर्ग, विविध क्षेत्रातील मान्यवर या ठिकाणी उपस्थित राहून भव्य दिव्य असे स्वागत करत आहेत. खऱ्या अर्थाने मुख्यमंत्र्यांचं व्हिजन, मुख्यमंत्र्यांचं नेतृत्व आणि मित्रमंत्र्यांची मानस करण्याचे धाडस आणि स्वच्छ प्रतिमा करण्याचं कुठल्याही गोष्ट हातात घेऊन काम करण्याचे धाडस या सगळ्यांचं लोकाभिमुख मित्र मुख्यमंत्री असल्यामुळे या प्रचंड भव्य दिव्य लोकांनी सहर्ष स्वागत करत आहेत. आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या जनादेश यात्रेचं आम्ही स्वागत करत आहोत. खऱ्या अर्थाने महाराष्ट्रात आज ज्या ज्या ठिकाणी मुख्यमंत्रींनी काम केलेलं आहे महाराष्ट्र लोकाभिमुख केलेला आहे. महिलांचा प्रचंड उत्स्फूर्त सहभाग आहे, तरुणांचा सहभाग आहे. खऱ्या अर्थाने आज महाराष्ट्रात मुख्यमंत्र्यांच्या ज्या सरकारी योजना असतील कुठली योजना असेल ते गरिबांपर्यंत पोहोचलेली आहे. या प्रचंड उत्स्फूर्तेचा एक भाग म्हणून आम्ही या ठिकाणी पोस्टर्स, बॅनर्स बाजी या सगळ्या गोष्टी केलेल्या आहेत. खऱ्या अर्थाने महाराष्ट्राला एक वेगळं आगळं नेतृत्व या मुख्यमंत्र्यांच्या निमित्ताने मिळालेलं आहे. आज या ठिकाणी योग वर्गात इतकं प्रचंड उत्साह निर्माण झाला आहे. बॅनर्सबाजी असू द्या, पोस्टर असू द्या, ज्या ज्या ठिकाणी ज्या ज्या गोष्टी असतील त्या सगळ्या गोष्टी या उत्स्फूर्तपणे युवकांनी केलेल्या आहेत. त्या उत्स्फूर्त गोष्टी केल्यामुळंच आज या ठिकाणी प्रचंड प्रमाणात त्यांच्या रथयात्रेचे स्वागत करण्यासाठी आम्ही सर्वजण उपस्थित आहेत. विधानसभा ही नेहमी चुरसपूर्ण जरी असली तरीसुद्धा नक्कीच भारतीय जनता पार्टीचा
या वेळेला विजय होईल आणि हो मुख्यमंत्री म्हणतातच पुन्हा मी येणारच, नक्कीच येतील, एकंदरीत या जनादेशावर दिसून येत आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट गौरव भोसलेसह आशिष तिवारी, एम के न्यूज पुणे.